डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज संगमनेर। प्लेग्रुप ते इयत्ता 12वी सायन्स वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। संगमनेर मधील सर्वात कमी फी असलेली दर्जेदार शाळा, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक, वर्ग आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सह बस सेवा, अत्याधुनिक संगणक आणि विज्ञान प्रयोगशाळा। ठिकाण अकोले बायपास गणेश नगर संगमनेर। संपर्क 0-24-25-22-64-56। गेली 2 वर्ष कोरोना आणि अतिवृष्टीमुळे पाथर्डे तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलाय। यावर्षी तालुका कृषी विभागानं योग्य नियोजन करून तालुक्याची गरज लक्षात घेऊन आवश्यक असणारी मागणी करून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणामध्ये उच्च प्रतीचं चांगल्या कंपन्यांचे दर्जेदार खतं बी बियाणं उपलब्ध करून द्यावीत, तसेच साठेबाजी होऊन कृत्रिम टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी कृषी विभागाला केल्या आहेत। पंचायत समितीच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं आयोजित खरीप हंगाम 2022-23 पूर्वनियोजन आढावा बैठकीत आमदार राजळे बोलत होत्या। यावेळी आमदार राजळे यांच्या हस्ते कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेतील 2021-22 पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, मळणी यंत्र आणि इतर कृषी अवजारांचं वितरण केलं गेलं। तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे, पंचायत समितीचे प्रशासक तथा प्रभारी गटविकास अधिकारी महेश डोके, नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, विस्ताराधिकारी दादासाहेब शेळके, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विष्णू पालवे, रवींद्र वायकर, विष्णुपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकान, संजय कीर्तने, कृषी सहाय्यक संदीप बडे, कृषी फर्टिलायझर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सतीश मुनोत यांची उपस्थिती होती। तसा जर विचार केला तालुक्याचा तर खरीपाचं क्षेत्र 46,460 हे जरी असलं तरी मागच्या 8-10 वर्षापासून आपण पाहतोय की तालुक्याचं खरीपाचं क्षेत्र हे वाढते। हा तालुका तसा बहुतांश काही प्रमाणात खरीप आणि काही प्रमाणात रब्बीचा असं जुनं इंग्रजकाळी जरी नियोजन असलं तरी आज आपण पाहतो की तालुक्याच्या वैदीखालील क्षेत्राचे जर विचार केला एक साधारण 97,000 तरी 65-70,000 हेक्टर एवढं क्षेत्र आपण दरवर्षी खरीपाच्या वैदीखाली येत आहे। आणि त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर विहीर बाग आहे आणि कॅनल बाग आहे हे जर पाहिलं तर एक साधारण 50% आपलं क्षेत्र हे जसं बाग आहेत म्हणजे 6 महिने बाग आहे तसं आपण समजू, नाहीतर बहुतांश परिसर हा आपला पावसावर अवलंबून आहे। तालुक्याचं सरासरी पर्जन्यमान हे 572 मिलीमीटर आहे। तालुक्यात 137 गाव आहे। हे जुनं जरी नियोजन असलं आपलं की 80 गाव खरीपाची आणि रब्बीची 57 गाव पण मागच्या 2 वर्षापूर्वी कलेक्टर साहेबांनी जो आता प्रस्ताव केला आहे तर आपली 100% गाव ही खरीपामध्ये आली। कापूस फरदडाचं क्षेत्र म्हणजे आज आम्ही पाहतोय की कपाशीला चांगली दर भेटल्यामुळे आजही शेतकऱ्यांच्या शेतावरती कपाशी, पण आपण जसं म्हणतो की एखाद्या दुधामध्ये विरजन टाकत असताना एक कामच्या टाकलं की पूर्ण ते दूध खराब होतं, तसा प्रकार आहे की आता जी सेंद्रिय बोंड आहे तिथं जर आपण तिचं सायकल जे म्हणतो आपण हे जर ब्रेक नाही केलं तर पुढच्या वर्षी ह्या कपाशीवरती बोंडाळीचा मुळात पहिल्या टप्प्यात जाणार तर आपल्याला ह्या पुढच्या 15 दिवसात पूर्ण कपाशीचा फरदड काढून शक्यतो करून त्या सगळ्या पराठ्यांचं आपल्याला वेचून जाळणं ही सगळ्यात महत्वाची स्कीम ती म्हणण्यापेक्षा मोहीम आपल्याला राबवायची। शेतकरी वर्गाला मागच्या 2 वर्षाचं नुकसान या वर्षी आता आपल्याला उत्पादन याची बरोबरी साधलं आपलं शेतीसाठी मशागत करताना आपल्याला कांद्याचं जरी उदाहरण 3 महिन्याचं पीक घेतलं त्याच्यावर होणारा खर्च आणि सापडणारा भाव खरं तर एक कांद्याच्या फक्त ते लॉटरीचे असं आपल्याला मानता येईल। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कृषी सर्व दुकानदारांनी आणि आपल्या शेतकऱ्यांना आपल्या अधिकाऱ्यांनी एक स्वतःमध्ये किंवा आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं आपण आपल्या तालुक्यातील सर्वांना वैयक्तिक दिसणे सार्वजनिक लाभाच्या गोष्टी असतील त्या व्यवस्थित लाभ मिळतील, त्यातून युरियाचं म्हणा खतांचं म्हणा बियाणाचं नियोजन आपण मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे, विशेषतः बियाणाच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली पाहिजे। एक्सपायरी डेटच्या जर असेल काही वाल किंवा बियाणं ते आपण त्या ठिकाणी परत पुरावर कारवाई आपल्या तालुक्यात काही असं होतं आपले अधिकारी सगळे चांगले एकमेकाला सहकार्य करतात परंतु असे प्रकार होऊ नये तर आपण सर्वांनीच त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, कारण की शेतकरी मोठ्या विश्वासाने दुकानदाराकडे येतो ते बियाणं असेल खतं तर त्या गोष्टीचं सगळं आपण काळजीपूर्वक त्या बिचाऱ्याचे नुकसान होणार नाही, तुम्हाला पेरणीची वेळ त्याच्यावर येणार नाही, त्याचा खर्चही त्या ठिकाणी बऱ्याच येत नाही, या गोष्टींचा आपण या ठिकाणी सर्वांनीच समजुतीने एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने या सर्व गोष्टी पाळल्या तर निश्चित आपला हंगाम सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल आणि शेतकऱ्यांच्या पगारामध्ये पैसे पडतील अशा प्रकारचं नियोजन आपल्या या विभागाने केलेलं आहे। विशेषतः जे आपले
फार्मर प्रोड्युसर ज्या आम्ही बाकीच्या तालुक्याचं बघते की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. रक्त गर्भगिरी स्पष्टकेकर सर्वांचीच आहे. अजूनही त्यांनी मार्गदर्शन घ्यावं आपल्या शेतकऱ्यांना, अजून या कंपन्या कशा होतील, कारण की चांगल्या प्रकारचं अनुदान असेल किंवा चांगल्या योजना एक खूप असं महिलांचं बचत गट असतात, तसं शेतकऱ्यांनी आता ते 10-15 शेतकरी एकत्र येऊन ह्या सगळ्या गोष्टी करतात, परंतु त्याचाही जास्तीत जास्त प्रसार प्रचार झाला तर शेवटी हा आपला दुष्काळी तालुका ऊसतोडणी कामगारांचा आणि मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेले आम्ही सर्व म्हणणे आणि त्याला थोडंसं दूधधंदाचे म्हणा पशुपालनाचे जोड त्याला ठिकाणी असेल तर निश्चितच आता जे आपण अवजारं या ठिकाणी वाटली त्यामध्ये केंद्राचा आणि राज्यात 60% केंद्राचं राज्य सरकारचं 40% हिस्सा आहे. आणि मला वाटतं या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जर खूप शेतीने अवजार वगैरे मला वाटतं ते 15 लाखाचे सर्व साहित्य अवजार बँक असं म्हणतात ते खूप चांगली संकल्पना. तर मला नाही येत आपल्या तालुक्यामध्ये किती प्रमाणात ती चालू आहे की सुरू आहे माहीत नाही करता येत, मला काही अभ्यास नाही होणार. व्यक्तिगत मागण्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत, जसं आमच्या महिला भगिनींना भांडणं होत नाही, पैसा म्हणलं त्या काटकसरीने बचत गट करतात. तुम्ही पुरुष मंडळी जर असे ग्रुप केले ते अवजारं एकत्रित आले तर स्वतःचे 15 लोकांची शेती करून तुम्हाला ती मला वाटतं भाडे तत्वावर सुद्धा त्या गावात ते एक दोन गावामध्ये म्हणजे गंगापूर तालुक्यात आणि माझ्या स्वतःच्या गावात माहिती हा प्रकार बघितलेला आम्हाला त्यांनी घेतला एक प्रयोग केला 10-15 शेतकरी एकत्र त्यांनी स्वतःची इन्व्हेस्टमेंट टाकली शासनाचं काही त्यांना अनुदान सबसिडी मिळाली आणि आता तिथं ते आपल्याला गरज नाही प्रत्येक छोटा शेतकरी असतो 1-2 एकरवाला तो ट्रॅक्टर भाड्याने देतो स्वतः चालवतो असं कॉन्ट्रीब्युशन करून जातात. असा जर प्रयोग आपल्याला आपल्या योजनाच शासकीय कृषी विभागाची ती जर आपल्याला या ठिकाणी करता आली तर विशेषतः या फार्मर प्रोड्युसर कंपन्या अजून आपल्याला या तालुक्यात सुरू करता आल्या तर आणि नवीन नवीन प्रयोग आपल्याला काही करता मी आता साहेबांशी बोलताना म्हटलं मुंबईत आम्ही मंत्रालयात आम्हाला कृषी विभागाचे सचिव भेटले त्यांनी सांगितलं की आता विदर्भात जे मागच्या काळात वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार होते त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये बांबूसाठी आणि गडकरी साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पुढाकार घेऊन बांबू उत्पादनासाठी कारण की आता बघितलं की सगळ्याच ठिकाणी बांबूला मागणी आहे. अजून आपल्याकडे तो तेवढा प्रयोग फारसा यशस्वी झालेला नाही, लागवड होते पण त्याचा मार्केटिंगचा विषय त्या ठिकाणी असतो. तर मला वाटतं की खूप शेतकरी पुढे आले आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बांबूचं उत्पादन जर झालं तर आपल्यालाही काहीतरी भविष्यात या ठिकाणी मोठमोठ्या लोकांशी भेटू पडायला किंवा या उत्पादनाला भाव कसा मिळेल तर मोठ्या प्रमाणात उत्पादन कसं होईल यासाठी तुम्ही साहेबांना एक विनंती केली की तुम्ही त्यासाठी प्रशिक्षण वर्ग काही घेता आला तर गटनिहाय आपल्याला किंवा तालुक्याच्या ठिकाणी घेतला तर बघितलं की जसं राजकारणामध्ये तरुण मंडळ येतात नवीन नवीन सरपंचाला की गावात वेगवेगळे प्रयोग करतात तसे आता मुलं सुद्धा ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा ऍग्री झालेले अनेक तरुण जे त्यांना काही आवड आहे आता परवडत नाही शेती आपण सगळंच म्हणतो परंतु अनेक तरुणांना या ठिकाणी आवड आहे. काही भागामध्ये निसर्गाने साथ दिली तर ग्रुप करून गट शेतीचे प्रयोग सुद्धा आपण बघतोय तर असं तरुण मंडळाला जर आपण काहीतरी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळी नवीन पिकं आपल्या भागात या ठिकाणी केले तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं वातावरण अनेक तरुण सुद्धा आपल्या शेतीकडे वळतील. मला वाटतं बाबूचं एक उदाहरण दिलं परंतु अजून काही संकल्पना चांगल्या योजना नवीन आपल्याला शेतीमध्ये काही प्रयोग करता आले तर त्याचाही आपण आपल्या विभागाने या ठिकाणी आणि मला वाटतं या सगळ्या शासकीय योजना ज्या आहेत केंद्राच्या असतील राज्याच्या असतील जसं आता एक महिना मला वाटतं ग्रामसभा एक महिन्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ग्रामसभेच्या दिवशी सुद्धा आपल्या कृषी विभागाचा काही कार्यक्रम त्यात घेता येईल किंवा सर्व कृषी सहाय्यकांनी त्या त्या गावात उपस्थित राहतात एकाच दिवशी काही गावात 2-3 गावं असतात परंतु त्या प्रकारचं नियोजन करून त्या ग्रामसभेमध्ये जर तुम्ही सांगितलं तर निश्चित आपल्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा या ठिकाणी करते. आपल्या विभागाने सर्व गोष्टी आज प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सर्व पिकांच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. विशेषतः इथपर्यंत परिस्थिती इथपर्यंत अशी असेल युद्ध असल्यावर आणि खतांचे तुटवडा असेल प्रोडक्शन असेल किंवा महागाई ही यामध्ये वाढ केली आहे सगळ्या गोष्टींना आता आपल्याला सामोरं जायचं आहे त्यामुळेच आपल्याला शेवटी आपल्या विभागाला आपल्या अधिकाऱ्यांना समाधिकाऱ्यांना आणि दुकान जाणार त्यामध्ये चांगलं कोऑपरेशन करून या सर्व गोष्टी भविष्यात आपल्या शेतकऱ्यांना चांगली मदत आपल्या या रब्बी हंगामात खरीप हंगामाच्या आढाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी केलं तर सूत्रसंचालन गोरक्ष पठाडे यांनी करून आभार ज्ञानेश्वर दौंड यांनी मानले.
अमोल कांकरिया सह मुकुंद लहुया, सी न्यूज मराठी, पाथर्डी।